आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. मला वाटतं महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचं काम एवढंच आहे की नेत्यांना वाईट बोलणे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसणे. दर 3 महिन्यांनी भाजपचे असे वेगवेगळी लोकं बाहेर पडतात आणि विनाकारण बदनामीकारक बोलणं, अपशब्द बोलणं, शिव्या देण्याच्या भाषेत बोलणं हा प्रकार चालू आहे. विरोधी पक्षाचं काम महाराष्ट्राच्या विकासासाठी, तिथल्या रोजगारासाठी, तिथल्या महिलांसाठी, सुरक्षतेसाठी, एकंदरीत महाराष्ट्राचा डेव्हलपमेंट कशी होईल त्याच्या संदर्भात खरी पाहिजे. परंतु गोपीचंद पडळकर दर 3 महिन्यानं असं छत्री जशी पावसाळ्यातली येते तशी ते येतात आणि पवार नाव ऐकलं की मला वाटतं त्यांना फार झटकेच येतात. वाटेल ते बडबड करतात, वाटेल ते. म्हणजे आता जे त्यांनी जे स्टेटमेंट केलेले, मी तर निषेध मोत्रीवे निषेध व्यक्त करेल की तुम्ही आमदार आहात, युवा पिढीने, युवा महिलांनी तुमच्याकडनं काय घ्यायचं की तुम्ही जी अपशब्द आणि शिवीगाळ भाषा किंवा बोलताय ते घेणार आहेत का लोक. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमदार भाऊ आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी राजकारणात माननीय शरदजी पवार साहेबांचं बोट धरून आलेले आहेत. आणि फडणवीस साहेब त्यांच्या पुढे फार लहान आहेत, त्याच्यामुळे जे वयाने पवारसाहेब श्रेष्ठ तर आहेच, ज्येष्ठसुद्धा आहेत आणि महाराष्ट्राचे राजकारणातील एक अनमोल व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या आमदारांनी सतत येऊन काहीतरी बळगणं ही तुम्ही विरोधी पक्षाची गरिमा घालवताय. आणि तुमच्यासाठी फडणवीस खूप मोठे असतील, परंतु फडणवीस म्हणजे जिथे मोदी साहेबच माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आले असतील, तर फडणवीससारखे 100 नाही, मला वाटतं 200 असे शरद पवार साहेबांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेलेले असतील. त्यामुळे बोलताना मला वाटतं शब्दरचना आमदाराच्या पदाची गरिमा राखतील अशी असली पाहिजे. सतत काहीतरी 3 महिन्यांनी यायचं आणि काहीतरी वाचाळगिरीसारखं बोलायचं हे शोभत नाही. म्हणून मी बिरोबाला आता नवस केलेला आहे, साकडं घातलेलं आहे. बिरोबा, माझ्या या गोपीचंद भाऊला सद्बुद्धी दे रे बाबा. सतत येऊन ज्या ह्या गोष्टी करतायत त्यांना सद्बुद्धी दे. का तुम्ही, म्हणजे मला कळतच नाही की विरोधी पक्षाच्या जे काही फडणवीस साहेब आहेत त्यांना विकासाचं राजकारण न करता, ज्या महिला मर्त आत्महत्या करतात त्यांचं राजकारण करणं, कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जाऊन बोलणं, मोठी मोठी जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला अशोभनीय आहे. त्यामुळे बिरोबाकडे आता मी प्रार्थना केली, कारण का बिरोबा हा आमच्या सगळ्यांचा देव आहे, की बिरोबा देवा गोपीचंद पडळकरांना सद्बुद्धी दे.